मोदी सरकारने सरकारी महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत एक मोठा निर्णय घेतलाय, तो म्हणजे आता सरकारी महिला कर्मचाऱ्यांना त्यांची पेन्शन ही त्यांच्या पतीच्या नावे नाही तर मुलांच्या नावे सुद्धा आता करता येणार आहे. आगामी लोकसभेपूर्वीचा हा मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक असल्याचं मात्र बोललं जाते. तर या निर्णयाचे समाजात सुद्धा अनेक पडसाद उमटू शकतात. केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण कायद्यात बदल करून हा मोठा निर्णय आता घेण्यात आलाय. तर पेन्शन कायदा आणि त्यात करण्यात आलेला नेमका बदल काय आहे याबद्दल सोप्या शब्दात समजून घेऊयात. सध्याच्या नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्ती वेतन हे कर्मचाऱ्याच्या जोडीदाराला म्हणजेच पती किंवा पत्नीला दिलं जातं. मात्र आता पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने म्हणजेच DOPPW ने केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम 2021 मध्ये बदल करून महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा अधिकार हा जोडीदाराचा न ठेवता तिच्या मुलाला सुद्धा देण्याचा मोठा निर्णय घेतला गेलाय. त्यामुळे आता महिला कर्मचारी पेन्शनसाठी पतीऐवजी आपल्या मुलांना नॉमिनी ठेवू शकतात. मात्र कायद्यात करण्यात आलेली ही सुधारणा पतिराज संकल्पनेला मोठा धक्का असल्याचं बोललं जाते. बालविकास मंत्रालयाने सुद्धा या प्रकरणात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जर एखादी महिला सरकारी कर्मचारी किंवा पेन्शन लाभार्थी असेल आणि त्या महिलेची घटस्फोटाची प्रक्रिया ही न्यायालयात जर का सुरू असेल किंवा त्या महिलेने पतीविरोधात कौटुंबिक हिंसा हुंडा किंवा तत्सम महिला सुरक्षा कायद्याअंतर्गत तक्रार जर का केलेली असेल तर भारतीय दंड संविधानातील तरतुदींनुसार अशा महिला सरकारी कर्मचारी किंवा पेन्शन लाभार्थी महिला या त्यांच्या पश्चात सुद्धा पतीच्या अगोदर आपल्या पात्र मुलांना कौटुंबिक पेन्शन देण्याची मागणी करू शकतात. तर DOPPWचे सचिव व्ही श्रीनिवास यांनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की महिला आणि बाल कल्याण विकास मंत्रालयाकडून मिळालेले प्रतिनिधित्व लक्षात घेऊन या नियमात बदल करण्यात आले. मंत्रालयाने पुढे इतकं सुद्धा म्हटलंय की महिलेने नामनिर्देशित केलेल्या मृत सरकारी महिला कर्मचाऱ्याचे मूल हे जर का प्रौढ असेल तरच ते पेन्शन घेण्यास पात्र असेल. याशिवाय अल्पवयीन किंवा अपंग मुलाच्या बाबतीत पेन्शन ही पालकांनाच दिली जाईल आणि मूल प्रौढ झाल्यानंतरच तो पेन्शन मिळण्यास पात्र असेल. याशिवाय निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाला विविध मंत्रालय आणि विभागांकडून पत्र हे प्राप्त होत आहेत, ज्यामध्ये वैवाहिक विवाद झाल्यास एखाद्या महिला सरकारी कर्मचाऱ्याला तिच्या पतीच्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार असावा की नाही याबद्दल सुद्धा सल्ला मागितला जातोय. तर पेन्शनसाठी पात्र बालक किंवा मुलं यांचा बराच विचार केल्यानंतर सरकारने महिला कर्मचाऱ्यांना याबद्दलची आता परवानगी दिली आहे. मात्र समान नियम हे अजूनही प्रत्येकासाठी लागू आहेत. तर विशिष्ट बाब म्हणजे केवळ कौटुंबिक हिंसाचार आणि घटस्फोटांच्या खटल्यांमध्येच पतीऐवजी मुलाला नामांकित करण्याचा पर्याय या तरतुदीमधून देण्यात आलाय. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लिट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लिट्सअप मराठी.